ए थांबू नका इथं, पळ 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 टेम्पो पळ. अधिपती प्लीज सोडा त्याला. तुला सांगितलं होतं ना मी त्यांच्यापासून लांब राहायचं. मातृभाषा कळत नाही तुला? तुझी एवढी हिंमत, त्यातून पळवून आणलंस तू. आता जिथं राहिलास तू, तुला मारून मी जेलमध्ये सडलो ना तरी चालेल मला, पण तुला सोडत नसतो मी. आज तुझा शेवटचा दिवस. अधिपती खोकू नको, माफी माग. माफ कर मला, माफ करा. शाबास, माफी मागितलीस ना. आता तू मरायला मोकळा, आता जगून काय फायदा नाही तुला. अधिपती अधिपती थांबा ना, प्लीज प्लीज प्लीज. आवते मरतील असं नका करू. बघा ऐका माझं, तुमच्या माथ्यावर कोणाचा खून नको ना प्लीज. जेल होईल तुम्हाला कळत नाहीये का? सोडा ना त्यांना अधिपती, प्लीज ऐकायला सोडा ना त्यांना. बघा तुम्ही जेल नाही डिझर्व करत अधिपती, प्लीज ऐका माझं. माफी मागितली ना. अरे तुला सूट दिली, माफी दिली, हीच चूक झाली माझी. आपण सोडत नसतो मी तुला. बघा ऐका, ते पोलिसांचं काम आहे, पोलीस येतील आणि बघतील, तुम्ही सोडा त्यांना प्लीज. एक चूक दोनदा करत नसतोय मी मास्तरीन भाई. आज ह्याचा मोडदा पाडणार आहे मी. अहो ही कीड आहे आपल्या समाजाला लागलेली, कीड संपली पाहिजे, नाहीतर ह्याची हिंमत अजून वाढल. त्यानं हे केलं कारण आपण ह्याला मोकट सोडला. अहो आता नाही सोडणार ना आपण, यावे जास्त मोठा गुन्हा केलाय त्यांनी, आपण नाही सोडणार त्याला. म्हणताना त्याची शिक्षा देतो मी याला. अधिपती नको, अधिपती थांबा प्लीज. अधिपती सोडा त्यांना प्लीज, अधिपती सोडा त्यांना. काय कसं वाटतंय बाजा? आता तुझं भविष्य माझ्या हातात आहे भावा, आणि तू मरणार आहेस हे मी ठरवलंय. तुझ्या हातपाय तोडून नरडीचा घोड येतो का नाही बघ तुझ्या. काय केलंय? पळा पळा इथन, दार लावून घे. अधिपती 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 उठा प्लीज, अधिपती उठा प्लीज, उठा अधिपती प्लीज उठा. ताई रेडी झाली का? ताई रेडी झाली का? हा काय झालंय, उडी का तजगतेस तू? नाही ते मी जरा बर. ठीक आहे, तिला माहितीये ना की आम्ही लोक आलोत, कारण मी फोन करतो तिचा फोन बंद येतोय. ते लग्नाची गडबड आहे ना त्यामुळे राहिला असेल. पण नवऱ्याला तर भेटूच शकते ना ती.
हो हो भेटूच शकते. बसा ना बसा. एक काम करतो, तुला भेटूनच येतो. नको नको. म्हणजे? म्हणजे तुम्ही आता नका भेटू तिला. का? तस तुम्हाला नाही भेटता येणार. ते काय ना जवळ बापू, ते रीत असते तशी. म्हणजे आता गुरुजी सीमांत पूजन करतील की नाही, मग बोलवतील ना अक्षराला. वराकंड मंडळी या इकडे. चला चला गुरुजी मंडळी. चला नवरदेव या इकडे. हा या. कस्तरे तिलकम ललाट बटले वक्षस्तरे कौस्तुभम नासाग्रे नवमूर्तिम कृतले वेणुकरे कंकणम सर्वांगे हर्षकंठे यमुक्तावले गोपावस्तवेष्टिते विजयते गोपालचूडामणि. हरि ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. गुरुजी झाली का तयारी? हो हो झाली झाली. नवरी आणि नवऱ्या मुलाला घेऊन या. बर झालं आलीस. चंची तयार झाली? वय वय. आणि आदिपती? बोलू ते बोली. हॅलो मिताली, मी पोहोचले सरकारांच्या घरी. पण धाकले सरकार पोहोचले का लोकेशनवर? वय वय पोहोचले पोहोचले. मॅडम ठीक आहेत का रे? ते माहित नाही, पण त्या गुंडांनी लय त्रास दिलाय त्यांना. पण आता धाकले सरकार पोहोचलेत ना, मग ते सोडवतील मॅडम. तू टेन्शन नको घेऊ. हा वय. आणि हा सरकारांनी थोरले सरकारांसाठी निरोप पाठवलाय. मी आलोच आहे, तुला बी जवळ ये. हा आले आले मी. प्लीज
अधिपती अधिपती उठा ना प्लीज अधिपती. अधिपती उठा ना प्लीज. अधिपती जागे वा. थांबा, कुठे चाललात? आज जायचं होतं. असं नाही जाऊ शकत तुम्ही. अहो थोरले सरकार गड काम आहे म्हणून आलतो. तुम्हाला एकदा कळत नाही का सांगितलेलं? काका महत्वाचं काम आहे, ऐका ना माझं प्लीज. जाऊ दे ना. नाही जाऊ शकत. असं काय करताय? काय चाललंय? तू त्यो भाजीवाला आहेस ना? वय वय, तू तर भाजी दिलीस, मग इकडे कशाला आलायस परत? थोरले सरकारांकडे थोडं काम होत म्हणून आलतो. मला सांग काय काम आहे. चल अधिपती. अधिपती अधिपती प्लीज जागे वा प्लीज अधिपती. तुम्ही तुम्ही मला वाचवायला आला आहात अधिपती. मला ऐकू येत आहे का अधिपती? मला माहिती आहे तुम्हाला तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे, पण प्लीज जागे वा अधिपती प्लीज. अधिपती उठा. अधिपती मॅडम ना कुणीतरी गाडीत धरून नेलंय.
तुला कुठून मिळाली खबर? ही मी तुला काय दुसरं कामधंदे नाही, सारखा काय मास्तरीन मास्तरीन करतोस? निघित नाहीतर तुला दोन थोबाडी देईना. आव पण मॅडम, खबरदार जर मास्तरणीची बातमी या घरात आणलीस तर. नाही येत ना, पण धाकले सरकार. पण धाकलं सरकार फिरकार काही नाही. निघित ना. आव पण ऐका ना, माझं चालता व्हायचं इथन. परत जर का या घराच्या आसपास जरी दिसलास ना, तर तंगडं तोडून हाता देईना तुझ्या. आव पण धाकले सरकारच पण आहे. काय धाकलं सरकार, धाकलं सरकार? पोलिसांनी बोलवी ना, आणि तू चोरी केलीस म्हणून आतमध्ये टाकेन, कळलं काय? निघित ना. थांब, तू असं नाही ऐकायचंस. सिक्युरिटी, परत जर का ह्यो पोरगा या घराच्या आसपास जरी दिसला तर पोलिसांनी फोन करायचा आणि सांगायचं यानं चोरी केली म्हणून, कळलं काय? चले आवो. पण आवो, ऐका ना. अधिपती, तुम्ही जागे राहा, तुम्ही जागे राहा प्लीज. बघा, आपण आपण मिळेल ते वाहन करून येथून बाहेर जाऊया. एकदा या घराच्या बाहेर पडलो ना आपण की सगळं ठीक होईल. तुम्ही नका काळजी करू. हा अधिपती, बजरंग तर पळून गेला, पोलीस का नाही आले? त्याने अजून तुम्ही म्हणाला होतात ना पोलीस येतील म्हणून. हॅलो, आम्ही अडकलो होतो तिथे, कोणी आहे का? हेल्प, ह्यांना डॉक्टरकडे नेण्याची गरज आहे, कोणी ऐकते का? हॅलो, मी काय करू, माझ्याकडे फोन पण नाहीये. तुमच्याकडे असेल ना फोन? तुमच्याकडे फोन असेल, तुमचा फोन? सॉरी, मी तुमचा फोन घेते, मी असं खरं करत नाही कधी, पण आता नाईलाज आहे, तुम्हाला डॉक्टरांकडे पण नेलं पाहिजे ना. सॉरी.
यांच्याकडे कसा आला असेल आणि स्क्रीन सेव्हर म्हणून ठेवलाय. आता हे काय नवीनच, जाबही विचारू शकत नाही, बेशुद्ध पडलेत. आता काय करायचं मी? यांना डॉक्टरांकडे नेलं पाहिजे आधी. इथे चेंज पण नाहीये. नवऱ्या मुलाला घेऊन ये आता. काय झालं? अगं अक्षराचा काही पत्ताच लागत नाहीये. मी ना शेजारच्या गणूला पाठवलंय, तो बघतोय. काय करायचं आता आपण? अहो तुम्ही घाबरू नका ना, म्हणजे सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. चुकलंच माझं. अहो असं का करताय? हे बघा सगळं चांगलं होणार आहे, येईल ती. मी तुझं ऐकलं असत तर बरं झालं असत. अहो असू द्या ना आता, नका विचार करू. जे झालं ते झालं, आता बघू तिचं. अक्षराला काही झालं असेल का? अहो नाही नाही, असं असं नका बोलू, तिला काही नाही झालेलं. अगं तिचा फोन पण लागत नाहीये. मलाही तोच प्रश्न पडलाय, कसा कॉन्टॅक्ट करायचा या पोरीला. म्हणजे नाही पण हा, आपली अक्षरा ना खूप जबाबदार मुलगी आहे. हा ती खूप समजूतदार आहे, ती स्वतःहून आपल्याला कॉन्टॅक्ट करेल. हा करेल ती. हो तोर पाहुण्यांना काय उत्तर द्यायचं? मी काय म्हणते, आपण एक काम करूयात का, कमलरावांना बोलूयात, त्यांना थोडं विश्वासात घेऊन त्यांना सांगू काय झालंय त्यांना ते सगळं. माझी बायको कुठे लपवून ठेवलेत तुम्ही? या ना जरा आत, या ना. दार का लावतात? कमलराव आम्हाला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. काय करू अधिपती? अह
अधिपती का कॉल करतोय तुम्हाला? नाही माहिती. त्याचा काय संबंध तुम्हाला कॉल करण्याचा? काय काय झालंय? तुम्ही काही लपवतात का माझ्यापासून? अक्षरा कुठे आहे? आहे ना. एक काम कर, तिला आत्ताच्या आत्ता बोलवा. हो, कुठे आहे अक्षरा? घरात आहे की नाही ती? आता प्लीज मला हे नका सांगू की ती शाळेत गेली आहे. नाही नाही, ती शाळेत नाही गेलेली. मग बोलवा ना तिला बाहेर. हॉस्पिटल मध्ये गेली. सरकार पोचले तिकडं. बरं, तुम्ही इथंच थांबा, मी खाली जाते. विनयने बोलवलंय मला. अधिपती. अधिपती आवरलं का? आता काय करायचं? मी बघते, तुम्ही तयारीत राहा. अधिपती, अधिपती, दार उघडा. हे काय, तू काय करायला इकडं? काय चाललंय? अधिपती कुठे आहेत? झोपलेत सरकार. झोपले आत्ता का? काय झालं? ताप आला त्यांना. थंडी वाजत होती म्हणून दोन ब्लँकेट घेऊन झोपलेत. एकच दिसायली की दुसरं शोध पटकन. इथे शोधा बरं कुठं ठेवलं. एक गप्पा बसा. पण मी आलते तवा तर चांगले होते. अचानक ताप आला. टेन्शन आहे ना डोक्याला? कसलं टेन्शन? एवढं चांगलं लगीन व्हायलंय आणि कसलं टेन्शन? त्याचं टेन्शन आहे. काय काय नाही, आपलं हे ओरडू नका, झोपेतून उठेल ना ते. अहो, जरा दडपून झोपले ना कि घाम येईल आणि मग त्याच्याने ताप जाईल. अरे काय दडपून झोपलेत? हळद आहे खाली त्यांची. आणि असं कसं झोपलेत? मी बघते. अधिपती, अधिपती, तुम्हाला बरं वाटतंय का आता? उठा की खाली हळदी चालल्या. उठा. आहो, सरकारांनी ताकीद दिली उठू नका म्हणून. टोकं चढलंय त्यांचं. तू काय ग पुढे पुढे करायलीस? आणि ती पुरशी बाई कोण आणली होतीस? त्या बाईनं माझ्या चंचीची हळदीची साडी चोरली. हे आजचं जरा होऊन जाऊ दे, मग बघते तुझ्याकडं. आणि हे बघ, माझ्या चंचीची जर साडी मिळाली नाही नव तर तुझी काय खैर नाही. कळलं काय? उठवा त्यासनी लवकर. नको नको, उठवायला नको. ताप फणफणलाय. काय फणफणला ताप? फणफणला. अरे काय चाललंय? अहो, अर्धा तास पडतील आणि मग येतील असं सांगितलंय धाकल्या मालकांनी. मला बोलू दे त्यांच्याशी. सरका बाजू. नाही नाही, मग अशी मी उठवायला गेलो तर मला मोबाईल फेकून मारला. मला चार्जर फेकून मारला. मला खुर्ची फेकून मारली. उठवायचं. उठवा. उठवायचं असेल तर उठवा. नाही नगर, राहू दे. ते उठले की त्यासनी कंगवा पावडर समजा करून आणा. हो हो, मी त्यांना तयार करून घेऊन येतो. हळदीच्या दिवशीच ताप यायचा होता यासनी.
धाकले सरकार कधी येणार? जीवेत नाही आले तर? भावाला फोन लाव रे. अरे तू झोप ना बाबा. मी खाली जाते, तुम्ही यांना असं झोपवून ठेवा. ओरडले तरी बाहेर कोणाला ऐकू जात आहे की नाही काय माहित. काय करू आता? कसं नेऊ यांना हॉस्पिटल मध्ये? गप्प बसून तर चालणार नाहीये, काहीतरी करावंच लागेल. अरे अधिपती, तुमच्या डोक्याला इंटरनली मार तर नसेल ना लागला? अधिपती जागे बा, अधिपती जागे बा, हो उठा. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? अधिपती, अधिपती उठा. काय करू मी? अरे बापरे, माणूस माणूस बेशुद्ध पडल्यावर त्याची जीभ गुंडाळली जाते आणि मग श्वसनात अडथळा येऊ शकतो. म्हणजे यांना लवकरात लवकर रिकव्हरी पोझिशन मध्ये आणायला हवं, म्हणजे खुशीवर आणायला हवं. येस, ग्रेट. का नाही सुचलं मला आधी? अक्षरा हॉस्पिटल मध्ये गेलीय, ते पण त्या विनयसाठी. अहो, त्या विनयच्या आईचा फोन आला होता ना, म्हणून गेली ती. आणि तुम्ही जाऊ दिलं तिला? अहो, तुम्हाला माहिती आहे ना की हृदय अंगाने बाहेर नसतं जायचं म्हणून. नाही हो, म्हणजे माहिती आहे, पण ते मग काय तरी पण गेली ती. का ती असा सारखा शहाणपणा करते? ती विसरली का आज तिचं लग्न आहे म्हणून? ही नुसती आपली शाळा आणि विद्यार्थीच तेच महत्वाचं तिच्यासाठी. नवरा महत्वाचा नाहीये का? तेच तिचं आयुष्य आहे का? बाकी कोणीच नाही तिच्या आयुष्यात. आणि कोण जात असं स्वतःचं लग्न सोडून? तुम्हाला तरी योग्य वाटतंय का हे? आणि मुळात कोण तो विनय? त्याच्यासाठी तुम्ही तिला जाऊ दिलं? अहो, त्याच्या जीवाचा प्रश्न म्हणून. त्याच्या आईबाबाने बघितलं असतं काय ते? आणि अक्षराने काय सगळ्या विद्यार्थ्यांच्या जीवाचा ठेका घेतलाय का? हो कमलराव, तुम्ही शांत व्हा ना थोडे. अहो कसं शांत होऊ आई? लग्न आहे आज माझं, बाहेर वऱ्हाडी आले आणि नवरीच गायब आहे. अहो गायब नाही, बाहेर गेली आहे ती. आता घरात नाहीये म्हणजे गायबच झाली ना ती काका? अहो ती तसं नाही म्हणते, ती येते म्हणाली आहे लवकर. अहो असंच म्हणते ती, आणि कधीच वेळ येत नाही. मला आधी तोंडावर आपटलंय तिने कितीतरी वेळा. आता बाहेर जे काही वराडी आले त्यांना काय ताटकळत ठेव का मी ती येईपर्यंत? मुहूर्त आहे ना विधींचा, मग कसे होतील विधी? आणि आज अक्षरा वेळेवर नाही आली म्हणजे आमचं लग्नही नाही होणार. मग आई बाबांना काय उत्तर देऊ मी? बाहेर आमचे एवढे सगळे पाहुणे आलेत, वराडी आलेत, त्यांना काय उत्तर देऊ मी? माझ्या आई बापांना त्या सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागणार.
आणि आई बाबांना हे कळल्यावर ते शांत बसतील असं वाटतंय का तुम्हाला? बाबा किती तापट स्वभावाचे आहेत हे माहिती आहे ना तुम्हाला? जेवढा मी निस्तारायचा प्रयत्न करतो ना अक्षरा तितकंच विस्कटून टाकते. एकतर त्यांना हे स्थळच नको होतं, माझ्या तोंडाकडे बघून ते गप्प राहिलेत, आणि त्यांना हे सगळं कळल्यावर त्यांनी चुकीची ऍक्शन घेतली तर यात नुकसान माझंच होणार आहे ना. अहो नाही नाही कमल्या, असं काही होणार नाहीये. अहो आमची अक्षणा खूप जबाबदार मुलगी आहे, समजदार आहे ती. ती वेळेवर परत येईल, तुम्ही बघा ती येईल. दिसतंय किती जबाबदार आहे ती, आणि मुळात ती अशी जबाबदार असते ना तर लग्न सोडून गेलीच नसती. एक मिनिट, तुम्हाला अधिपतीचा फोन आला होता ना, म्हणजे ते दोघं सोबत आहेत का? नाही नाही ते सोबत नाही आहेत. अधिपतींना तिच्याशी काहीतरी बोलायचं असेल म्हणून फोन केला असेल. आणि मुळात त्या अधिपतीने तुम्हाला कॉल करण्याची काही एक गरज नाही आहे. अहो गुंड टाईप माणूस आहे तो, आणि अक्षरा त्याच्या छळ शिकवते. कितीदा सांगितलं तिला सोड ती शाळा, नको ती शाळा, नको ते विद्यार्थी, पण ऐकते कुठे ती माझं? आणि आता हा विनय, त्या फालतू विनयमुळे माझं लग्न अडून बसलंय आता. आणि ना या सर्व गोष्टीला ना जबाबदार तुम्ही लोक आहात. तुम्ही लोकांनी तुमच्या मुलीला नीट शिकवलं नाहीये. मुळात ना तो अधिपती मला जरा पण आवडत नाही. लग्नानंतर ना मला तो अधिपती पण नको आणि ती शाळा पण नकोय. मला तर वाटतंय ना या अक्षराच्या लेट होण्याला तो अधिपतीच जबाबदार आहे. नाही 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 तसं नाही आहे. हो अहो विनयचा ऍक्सिडेंट झाला असा फोन आला होता म्हणून गेली ती तिकडे. हा तुम्ही ना तिला डिफेंड नका करू, तिच्या चुका मान्य करत जा. तुम्ही तिच्या चुका मान्य नाही करत ना म्हणून अशी शेफारली आहे ती. आता मी माझ्या आई बाबांना काय सांगू? अधिपती, अधिपती उठा ना प्लीज, अधिपती उठा, अधिपती ओ उठा ना अधिपती, प्लीज प्लीज उठा. कांदे पण काम करत नाहीये. अधिपती, अधिपती तुम्हाला माझे हात ऐकू येते का? उठा ना अधिपती प्लीज, अधिपती जागे व्हा अधिपती. अधिपती हो उठा ना, यांना कशी शुद्ध येत नाहीये. काय करू मी, काय करू? अधिपती, अधिपती मी मास्तरीण बाई बोलतीये, तुम्हाला ऐकू येत आहे का? अधिपती, अधिपती या मास्तरीण बाई बोलायली, या मास्तरीण बाई बोलायली. अधिपती हे बघा, तुम्ही न सांगता मला सोडवायला आलात की नाही, माझी मदत करायला आलात ना, आता मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला उठायला लागेल अधिपती, प्लीज जागे व्हा. हे बघा तुम्ही जागे झाला नाहीत ना तर मला काहीच करता येणार नाही. आपल्याला इकडनं बाहेरच पडता येणार नाही आणि तुम्हाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेण्याची खूप गरज आहे अधिपती, प्लीज प्लीज उठा ना लवकर. हे बघा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणि मला घरी जाणं खूप गरजेचं आहे. माझे आई बाबा काळजीत असतील, माझ्याकडे फोन नाही आहे, त्यांची तिथे काय अवस्था झाली असेल मला माहीत नाही. तुम्हाला माहिती आहे मला मला विनय दिसला होता पण नंतर तो कुठे गेला मला माहीत नाही. त्या वज्रंगी सापळा रचला हेही मला कळलं नाही, माझी चूक झाली. मला माझी आई सांगत होती की तू बाहेर पडू नकोस, पण मी नाही ऐकलं तिचं आणि बाहेर पडले. आणि आता माझ्यामुळे तुमची अशी अवस्था झाली आहे. आय एम सो सॉरी, पण प्लीज तुम्ही आत्ता उठा ना अधिपती, प्लीज प्लीज अधिपती, प्लीज 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 उठा. आपल्या दोघांना इथून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. अधिपती उठा प्लीज, मला ऐकू येत आहे का? अधिपती उठा प्लीज.
येस उठा अधिपती, उठा उठा अधिपती. अरे बापरे, तुझी स्मृती गेली की काय अधिपती? मी मास्तरीणबाई. मास्तरीणबाई? हो अधिपती. जागरा जागरा, तुम्ही ठीक आहात ना? हा सावकाश 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 लागलं का?